हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर। कोरोनाचा टप्पा दिवसेंदिवस वाढतच जातोय, याचा परिणाम आर्थिक परिस्थितीवर झाला असून खासगी वाहनधारकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। महाराष्ट्रातील ट्रॅव्हल्स बसेस बंद असताना सर्व राज्यातील बस जळगाव मधून प्रवासी घेत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याचा निषेध करण्यासाठी जळगावातील काही ट्रॅव्हल्स चालकांनी या बस अडवत आपला संताप व्यक्त केलाय। दरम्यान जळगाव शहरातील काही व्यावसायिकांनी मुंबई नागपूर हायवेवर प्रवास करणाऱ्या काही खासगी बस अडवून आपला निषेध व्यक्त केलाय। एकतर महाराष्ट्रातील खासगी बसेसला सुरक्षित अंतर ठेवून प्रवाशांना घेण्यास परवानगी द्यावी अथवा या परराज्यातून येणाऱ्या बसवर बंदी घालावी अशी मागणी यावेळी या ट्रॅव्हल्स चालकांनी केली आहे। आमचा स्टाफ, आमचं घर, दार, परिवार सर्व या व्यवसायावर डिपेंड आहे, त्याकरता आम्हाला आता जोपर्यंत शक्य आलं तोपर्यंत आम्ही जगलो, सगळ्या गोष्टी आम्ही आता पार पडल्या, परंतु आता पुढे आमचं जगणं आता कठीण होत चाललेलं आहे। तर लवकरात लवकर शासनाने जसं काही इतर राज्यामध्ये गाड्या सुरू झालेल्या आहेत त्याप्रकारे आमच्या राज्यातल्याही बसेस सुरू करून आम्हालाही हातभार मिळवून द्यावा व येणाऱ्या 6 महिन्यांचा कालावधीतीचा पुढचा टॅक्स आम्हाला माफ करावा, जेणेकरून आम्हाला उभारी मिळण्यासाठी चालना मिळेल। परंतु आज रोजी परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन हा वाढवलेला आहे आणि ट्रॅव्हल्स व्यावसायिकांवर बंदी घातलेली आहे, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता आला पाहिजे, शासनाचाही योग्य आहे। परंतु इतर राज्यातील जी वाहतूक आहे ती सर्रासपणे सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये जिल्हाबंदीचे नियम असताना इतर राज्यातील वाहतूक कशी होऊ शकते याबाबत आम्हाला कोणीतरी मार्गदर्शन करावे। आणि बरेचसे लोक म्हणतात ई पास काढून आपण वाहतूक करू शकतो किंवा मग बसचा एक ई पास काढला तर बस आपल्याला ने आण करता येऊ शकते, परंतु ई पाससाठी लागणारा वेळ, तेवढा पॅसेंजर मिळण्याचा वेळ, या वेळेमध्ये फार मोठी तफावत होते। त्यासाठी ई पास काढून प्रत्येकच वेळेला बसेस चालतील हे शक्य होत नाही, आणि त्यासाठी आम्ही बऱ्याचशा बसेससुद्धा जमा करून दिल्यात RTO साहेबांना सांगून किंवा बोलावून आम्ही प्रत्यक्ष कारवाईत सामोरे गेले, गाड्या जमाही झाल्या, त्यांच्याकडून दंड वसुली झाली, परंतु ते पुन्हा जैसे थे हा विषय सुरू झालेला आहे। प्रशासनाला नेमकी काय मागणी राहील आता आपली? आता मागणी तर मुख्य मागणी एकच आहे की सर्वात अगोदर आम्हाला धंदा सुरू करण्यासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी येणारा गेलेला 6 महिन्यांचा टॅक्स तो तर माफ केलाच पाहिजे, आणि येणारा 6 महिन्यांचा टॅक्स जेणेकरून आम्हाला उभारी मिळेल तो माफ केला पाहिजे। इन्शुरन्सचा जो पिरियड आहे तो पिरियड पुढे वाढवून मिळाला पाहिजे, तोही निःशुल्क, जे आमच्याकडून निःशुल्क शुल्क जे मागतायत इन्शुरन्स कंपनीवाले ते शुल्क न घेता फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांनी आमच्याकडून आमचा इन्शुरन्स वाढवून दिला पाहिजे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार अधिक वाढू नये यासाठी राज्यातील ट्रॅव्हल्स बसेसला बंदी करण्यात आली आहे, मात्र एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र राजस्थान, गुजरातसह अन्य राज्यातील खासगी ट्रॅव्हल्स बसेस या जळगाव मार्गे जात असताना प्रवासी घेत असल्याचे पाहून जळगावातील ट्रॅव्हल्स धारकांनी अशा प्रकारच्या बसेसला विरोध दर्शवला आहे। गेले 150 दिवस ऑलमोस्ट झालेले आहेत, व्यवसाय आमचा ठप्प आहे, जोपर्यंत आमच्याकडे होती ताकद आम्ही घरून ड्रायव्हर, क्लिनर, लोकांना मदत जेवढी होऊ शकेल तेवढी आम्ही केली। आम्ही तेव्हा शासनाची वाट बघितली नाही, पण आजच्या तारखेत डिझेलचे जर तुम्ही भाव बघितले तर पहिले होते 56 रुपये ऑलमोस्ट, आज 80 रुपये डिझेल आहे। गाईडलाईन समजा गव्हर्नमेंटने केली की 50% तुम्ही चालू करा, आमचा 50% जो कर आहे तो त्यांनी माफ करावा मला असं वाटते। चालूच्या कंडिशनमध्ये 2 लाख माफ झाली पाहिजे, वर्षभर आम्ही नाही म्हटलं तरी ऑलमोस्ट वर्षाकाठी 3 ते 4 लाख रुपये एक गाडी 2 लाख देऊन जाते। तर आज तेवढी आमची हालाकीची परिस्थिती आहे मालकांची की खर्च कुठून आवरता येईल याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत। आणि रोडच्या दीर्दशा बघितली तुम्ही तर जळगाव पुणे जाताना औरंगाबाद मार्गे रोड तुम्ही बघितलेला आहे कशा प्रकारचा आहे, टोल देऊन फायदा काय? राज्य सरकारने बस बंद ठेवल्याने आमचा धंदा बंद असताना परराज्यातील बसेसला बंदी का केली जात नाही असा सवाल उपस्थित करत करमाफी मिळावी अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे। आज जळगाव जिल्हा म्हटलं, काय धुळे म्हटलं, नाशिक म्हटलं, औरंगाबाद म्हटलं, सर्वीकडे RTO म्हणा, कलेक्टर ऑफिस म्हणा, परिवहन मंत्री म्हणा, परब साहेब म्हणा, राजेश टोपे म्हणा, यांच्या सर्वांकडे निवेदन दिले गेलेले आहेत। निवेदन देण्यात सुद्धा कमतरता राहिलेली नाही, प्रत्येक जिल्ह्यातल्या असोसिएशनने स्थानिक पातळीवर जे निवेदन दिले गेलेले त्यावर अजूनही विचार केलेला नाही आहे। इव्हन राज्य सरकारकडे जर बोलायचं म्हटलं तर राज्य सरकारकडनं अजूनपर्यंत अशी काही हमी आलेली नाही आहे की तुमच्याकरता बसेस ह्या तारखेला सुरुवात करण्यात येईल, सोशल डिस्टन्सिंगचं काय पालन करायचं आहे, फेअर्स किती ठेवायचे, ST महामंडळ
आणि तुम्ही दोघांना संलग्नतेने कसं चालायचं याच्याबद्दल कोणाशी काही चर्चा नाही. इवन असोसिएशनच्या वरिष्ठ मंडळाशीही कोणाची चर्चा नाही की त्यांच्याकडनं आम्हाला गाईडलाईन मिळतील की बॉ ह्या तारखेपासून सुरू होतील. दुसरी व सर्वात महत्त्वाची गोष्ट, गाड्या 6 महिन्यापासून उभे आहेत, ऑफिसेस बंद आहेत, येणारी जी पुढची स्थिती आहे ती स्थिती अजून जास्त बिकट होईल, कारण की बँकेंचे हप्ते आतापासून थकलेले आहेत, मार्च महिन्यापासून हप्ते थकलेले आहेत, इन्शुरन्स संपण्यात आलेले आहेत, गाड्यांचे टॅक्स थांबलेले आहेत. गाड्या लॉकडाऊन नंतर चालू करण्याचा जर यांनी प्रयत्न केला तर आम्हाला त्याकरताही काहीतरी निधी मंजूर करण्यात यावा. बरोबर. नंतरची महत्त्वाची गोष्ट की तुम्ही लवकरात लवकर फक्त ह्या गोष्टींवर विचार करा की इंटर सिटीचे जिल्हा अंतर्गत गाड्या सुरू करण्याचा जो विचार आहे तो शहर टू शहर हा सुद्धा विचार करावा, म्हणजे पुणे आणि मुंबई. आमचा जो मुख्य वाहतूक पुणे आणि मुंबई आहे. आज राज्याबाहेरच्या बसेस ज्या आहेत त्या राजस्थान पासिंग, सुरत पासिंग, गुजरात पासिंग सगळ्या बसेस महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये, धुळ्यामध्ये, नाशिक, नंदुरबारमध्ये पोहोचत आहेत. पण जळगाव किंवा महाराष्ट्रामधली कोणतीही गाडी ना राज्यातल्या राज्यातसुद्धा फिरायला परवानगी नाही, त्याकरता सरकारने लक्ष द्यावं एवढी नम्र विनंती. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज मराठी. क्या बोलती पब्लिक? पब्लिक कुछ नहीं बोलती है, सब एप्स जिम ज्वाइन कर रहे हैं. क्यों? 12,900 में पूरे साल की मेंबरशिप मिल रही है ना. यस, आप जिम में 12,900 में ईयरली मेंबरशिप पाए. एप्स फिटनेस एंड वेलनेस, खानदेश सेंट्रल मॉल, जलगांव. हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं.